नमस्कार, MCN स्टुडिओमध्ये मी योगिता तुमचं खूप स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे का, आज माजी खासदार उत्तमसिंह पवार यांचा बर्थडे आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ते सतत मराठवाड्याच्या विकासासाठी झटत असतात. आणि आता त्यांनी बडिंग आर्टिस्टसाठी हा मंच उपलब्ध करून दिला आहे. आणि त्या मंचामार्फत आपण इंट्रोड्यूस करतो आहे अक्षय डबिरियाला. अक्षय, हॅलो. हॅलो. अक्षयकडे तुम्ही बघत असाल, त्याच्याकडे माउथ ऑर्गन आहे आणि गिटार आहे. तर अक्षय हे सोबत वाजवतोय, तर त्याला ऐकूया आपण. अक्षय, आम्हाला काय ऐकवणार? फाईन, एक जुने गाणी इन्स्ट्रुमेंट. आणि आमच्या मंचामार्फत तू आमच्या काकांना, माजी खासदार उत्तमसिंह पवारांना काय मेसेज देणार? ऍक्च्युली एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आमच्यासारख्या कलाकारांसाठी की इतक्या मोठ्या प्रमाणे. आणि मी आत्ताच मॅमकडून ऐकलं की 2 लाख व्ह्युअर्स आहेत आपल्या चॅनलचे, तर त्यामुळे आमच्यासारख्या कलाकारांना एक एवढी मोठं व्यासपीठ आहे, फर्स्ट टाइम मिळत आहे. तो सर, थँक्यू व्हेरी मच सर. चलो गो आहे. जुनं गाणं ऐकवतोय आम्हाला आता. पहिले यंग आर्टिस्ट आहे, बडिंग आर्टिस्ट आहे, आणि आपल्याला जुनं गाणं ऐकवतोय. चलो, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड. या, एक्झॅक्टली. बापरे, किती अवघड आहे. म्हणजे श्वास आणि हँड दोन्ही कोऑर्डिनेट करायला लागणार प्रॉपर. येस, ऍक्च्युली मी 8th स्टँडर्ड पासून माउथ ऑर्गन प्ले करायचो. बर. आणि नंतर माझ्या मित्राने मला गिटार शिकवली, मी त्याला माउथ ऑर्गन शिकवलो. ओके. आणि त्यानंतर मी कॉम्बिनेशन मग डेव्हलप केलं. 8वीपासून करतोय हे माउथ ऑर्गन? 8वीपासून. आणि गिटार आता 1-2 वर्षापूर्वी. अच्छा, हे फ्युजन कधीपासून करायला लागलं? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून, क्या बात आहे. आता गुलाबी आखे ऐकून सगळं वातावरण गुलाबी करून टाकलेलं आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, आपला MCN आहे, मराठवाडा केबल नेटवर्क आहे. तर जय महाराष्ट्र असं मराठी एखादं होऊन जाऊ दे. बिलकुल, एक ओल्ड सॉन्ग आहे, हिची चाल तुरु तुरु, त्याचं इन्स्ट्रुमेंट कव्हर तयार केलंय. बर बर, फाईन. व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? इन्स्ट्रुमेंट कव्हर म्हणजे तो इन्स्ट्रुमेंटल? येस. ओके ओके, चालो. Thank you.
बात आहे, खूप डिफिकल्ट आहे ना हे. लेट्स सी. ब्रीदिंग एक्सरसाइज करायला लागतात का? हो, ऍक्च्युअली मी प्राणायाम योगासन हो ते करतो. मग कारण का ते खूप अवघड आहे ना दोन्ही हे करणं. इट वॉज अमेझिंग. थँक्यू व्हेरी मच अक्षय, दॅट वॉज सुपर. आता नवीन जनरेशन साठी काय ऐकवणार तू? ऍक्च्युअली नवीन जनरेशन साठी आजकाल शाहरुख खान, सलमान खान, अगदी अगदी. तर शाहरुख खानचा एक खूप फेमस सॉन्ग आहे आणि वन ऑफ द माय पर्सनल फेवरेट. ओके, सो हियर गोज द सॉन्ग. चल. गप्पा मारूया थोडं. हे कुठे शिकलायस? व्ह्युअर्सला सांगशील आमच्या? ऍक्च्युअली माझा एक मित्र होता सागर चौथे म्हणून, तर मी त्याला माउथ ऑर्गन शिकवलं अँड त्यांनी मला गिटार शिकवली. तर हे मित्रांमध्येच. ओके ओके, अशी देवाणघेवाण झाली. आणि मग हे दोन्ही तू कसं काय ठरवलंस वाजायचं? ऍक्च्युअली इंडियाज गॉट टॅलेंट म्हणून एक शो होता, त्याच्यामध्ये एक जसलीन रॉयल म्हणून, ज्यांनी आता नवीन शिवायचं मूवीचं म्युझिक डायरेक्शन केलं. बरं बरं. तर ते पण एक म्हणजे असंच त्यांच्या टीनेज मध्ये जेव्हा ते आले तेव्हा मी चेक केलं, म्हटलं मी दोन्ही वाजवतो, लेट्स ट्राय दिस वन्स. ओके, त्याच्या म्हणून गेलं. ओके, व्हेरी गुड, मस्त. आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड विषयी आम्हाला सांगशील? हा, माझं जेएनईसी पास आउट आहे. बरं. इंजिनियर? इंजिनियर, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग केलं. वाव. अँड देन मी पुण्याला होतो 2 वर्ष सिंहगड कॉलेजमध्ये. बरं. तिथं मग मला बर्थडे पार्टीज, बिझनेस पार्टीज, आणि तिथे एका रेस्टॉरंटमध्ये प्ले करायचो. ओके. हा, तर तिथे मग मला बर्थडे पार्टीज, प्रायव्हेट पार्टीज, माझ्या गर्लफ्रेंडचा, माझ्या गर्लफ्रेंडचा बर्थडे, माझ्या बॉयफ्रेंडचा बर्थडे, ऑल दिस थिंग्स ग्रुप. वाव. तर असे पार्टीज भेटायचे. आणि परत तिथे मीन्स एकदा मला रूप कुमार राठोड सरांची भेट झाली होती. हो. वाव. आणि सोनाली राठोड आणि रूप कुमार राठोड यांची भेट झाली होती. म्हणजे ते बालगंधर्व मध्ये पंडित पद्मभूषण पंडित राजन मिश्रा आणि साजन मिश्रा त्यांचा बर्थडेचा प्रोग्राम होता. आणि मी जस्ट तिथे गेलो त्या हॉटेलला, मी वाजवायचं. सर ते ओनर जे होते तुझ्यासाठी आज एक सरप्राईज आहे, तू फक्त ये आज संध्याकाळी गिटार माउथ ऑर्गन घेऊन. तर मला म्हणजे आयडिया नव्हती. नंतर मग मी गेलो तिथे, तर मग तिथे सर बसले होते, तर मी त्यांच्यासाठी जेव्हा परफॉर्म केलं तर ते इतके खुश झाले की म्हणजे की दोन्ही एकसाथ कसं काय प्ले करतो असं. किती अवघड आहे ते अगदी. तर ही गेव मी 1000 रुपीज नोट विथ शिवरिंग हँड. वाव. अँड आय फील सो ब्लेस्ड ऍट दॅट टाइम. ओके, वाव. 1000ची नोट अजून जपून ठेवलेली आहे तुझ्याकडे. ब्लेसिंग्स आहेत ते. नोट नाही आहे अगदी. वा, किती छान.
आता काय ऐकवशील अक्षय? फाईन, मला आत्ताच कळालं मॅमचा आवाज पण खूप छान आहे. थँक्यू व्हेरी मच. तर आय गेस एक सॉन्ग आपण दोघं सोबत तुम्ही म्हटले तर नो प्रॉब्लेम, मला खूप आवडेल. फाईन. एमसीएनच्या माध्यमातून मी काकांना आणि अक्षयला खूप थँक्यू व्हेरी मच म्हणते की मी पण माझा पण आवाज आता लोकांपर्यंत पोहोचणार आहे. थँक्यू अक्षय. फाईन, एक शो अमिताभ बच्चन जिथनं माऊथावरगंजची सुरुवात झाली असं मला जेवढं आठवतं, अमिताभ बच्चननी शोले मध्ये एक ट्यून वाजवली होती जया बच्चन साठी. ती एक ट्यून म्हणजे त्या ट्यून मला खूप इन्स्पायर केलं की माउथ ऑर्गन शिकण्यासाठी. बरं बरं, तर ती ट्यून एक प्ले करतो. शोले, अमिताभ, जया भादुरी सगळे गेले नजरेसमोर, अगदी व्यूअर्सच्या पण नक्कीच गेलेले असतील. आता काय कोणा? ठीक आहे, एक नवीन गाणं आहे, दिल है मुश्किल मूवी मधलं. ओके, यस, रणबीर कपूर न्यू जनरेशन साठी. एक्सपिरियन्स होता, वंडरफुल डिवाईन एक्सपिरियन्स होता.
थँक यू व्हेरी मच अक्षय. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तू काय मेसेज देशील? फाईन, थँक यू एम सी एन आणि उत्तम सिंग सरांच्यामुळे माझ्यासारख्या बडिंग आर्टिस्टला इथे येण्याचा चान्स मिळाला, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू 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 वन्स अगेन. धन्यवाद.